अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या जामनेर तालुक्यातील चेंदुर्णी येथील त्रिविक्रम मंदिरात आषाढी निमित्त पूजन करण्यात आले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सपत्निक महापूजा करत अभिषेक केला। यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे असे साखडे विठुरायाला घातले। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड हे देखील सपत्निक या महाआरतीला उपस्थित होते आणि शेंदुर्णी येथील नगराध्यक्षा विजया खलसे आणि त्यांचे पती अमृत खलसे यांनी देखील जोडीने त्रिविक्रम महाराजांची आरती करत विठुरायाचे दर्शन घेतले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढीनिमित्त शेंदुर्णी येथे यात्रा भरली होती। विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती। वन टू थ्री बोला। भगवान की जय। त्रिविक्रम भगवान की जय। मी श्री भूषण श्री देवकर, श्री त्रिविक्रम मंदिर विश्वस्त व्यवस्थापक शेंदुर्णी खरोखर आम्ही दिला जायला मागील दोन वर्षांपासून भाविकांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। मंदिरामध्ये खूप प्रमाणात गर्दी आहे। भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे। त्याच्यामुळे पब्लिकमध्ये खूप प्रसन्नता आहे। त्याच्यामुळे देवाला तिथे रात्री अभिषेक पूजा वगैरे होत त्याच्यानंतर गिरीशांचे हस्ते महापूजा झालेली आहे। संजूबाबा, पवन अग्रवाल आणि ब्रह्मानंद भूषण देवकर, दिलेश राव, श्री देवकर, महेश देवकर या ब्रह्मानंदांच्या उपस्थितीमध्ये देवाची महापूजा झालेली आहे। त्याच्यानंतर भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे। गावोगावी पाणी असल्यावरही लोक खूप दर्शनाला येत आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये भक्तांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण आहे। मंदिरामध्ये व्यवस्थापन, स्वयंसेवक, पोलीस यांचे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आहे। श्री त्रिविक्रम मंदिराचा हा उत्सव जवळजवळ 75 वर्षापासून प्रखंड चालू आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।